माझ्या टेक्नो शिक्षक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बाजूलाच दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडलास कृपया लाईक करायला विसरू नका। इयत्ता तिसरी, विषय मराठी। आम्ही असे ही बोलतो। आपण सगळेजण आपापल्या पद्धतीने बोलतो। कधी कधी आपण एकाच गोष्टीसाठी वेगवेगळे शब्द वापरतो, म्हणजे आपण एकसारखंच बोलत असतो पण त्यात थोडाफार फरक असतो। कोकणातल्या एका शाळेतील रशीद व पारून जे पाहिलं ते त्यांच्या शब्दात लिहिलं आहे, ते वाचताना तुम्हाला गम्मत वाटेल। पावसाळ्याचे दिवस होते, पावसाची रिपरिप चालू होती। मुलं रमत गमत टंगडमंगड करत शाळेत येत होती। येताना पाहिलेला गमती एकमेकांना सांगत होती। आज शाळेत आल्यावर बाईंनी एक नवाच खेळ सुरू केला। शाळेत येताना जे जे पाहिलं त्याचं वर्णन लिहा, त्यांनी वर्गातल्या मुलांना सांगितलं। मुलं उत्साहाने लिहू लागली, जे पाहिलं ते लिहायचं स्वतःच्या मनानं। त्यांना मज्जा वाटत होती। लिहून झाल्यावर रशीद वाचू लागला। हातात दप्तरनी करडा घेऊन आम्ही वाटेनं चाललो होतो। वाटेत माळाची उंचच्या उंच झाडं होती। वाटेतला सांकव वलांडून आम्ही पलीकडे आलो। इतक्यात पाऊस गडू लागला। वाटेतल्या गोठणीत काही गोवारी बसले होते। पुढं आलो तर एक एसटी फासाना आली आणि वाकणातून पुढे गेली भर्र। एवढ्यात माकडाचं एक केलट उड्या मारत गेलं। रस्त्यावरच्या कुत्र्यानं त्याची पाकड धरली। कुत्रली जोरात भुकायलं। आम्ही पडतच इकडे आलो। रशीदचं वाचन संपलं। लगेच पारू उत्साहाने म्हणाली, बाई आम्ही सोबतच आलो पण मी वेगळं लिहिलंय, मी वाचू? अग वाच की। असं बाईने म्हणताच पारू वाचू लागली। हातात दप्तर आणि डबा घेऊन आम्ही वाटेनं चाललो होतो। वाटेत नारळाची उंचच्या उंच झाड होती। वाटेतला तात्पुरता पूल ओलांडून आम्ही पलीकडे आलो। इतक्यात पाऊस पडू लागला। वाटेत पाण्याजवळ विसाव्याच्या जागेत काही गुराखी बसले होते। पुढं आलो तर एक एसटी वेगानं आली आणि वळणावरून पुढं गेली। भर भर इतक्यात माकडाचं एक पिल्लू उड्या मारत गेलं आणि रस्त्यावरच्या कुत्र्यानं त्याचा पाठलाग सुरू केला। कुत्र फारच जोर जोरात भुंकू लागलं। आम्ही पळतच इकडे आलो। पारून तिचं वाचन संपवलं। अग तुम्ही तर अगदी एक सारखं लिहिलंय, तुम्ही दोघ मिळून आलात ना? बाई म्हणाल्या। एक सारखं कसं काय? रशीद आणि पारू दोघ एकदम म्हणाले। हे बघा, रसीदनं लिहिलं की आम्ही करडा घेऊन निघालो आणि पारून आम्ही डबा घेऊन निघालो, पण डबा म्हणजेच करडा, माड म्हणजेच नारळ। आता तुम्ही शोधा बरं, तुम्ही दोघांनी एकाच गोष्टीसाठी
कोणते शब्द लिहिले आहेत ते? बाई म्हणाल्या, तर विद्यार्थ्यांनो आताच आपण रशीद आणि पारू या दोघांनी लिहिलेले वर्णन वाचले आहेत, बघितले आहेत। तर आता खाली एक तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये रशीदचा शब्द, पारूचा शब्द आणि तुमचा शब्द ते तुम्हाला लिहायचे आहेत। तुम्ही आता बघितलेत की रशीदने डब्याला करडा म्हटला होता आणि पारूने डब्बा म्हटला होता। तर आता या तक्त्यामध्ये तुम्हाला रशीदचा शब्द, पारूचा शब्द आणि तुम्ही त्या शब्दाला काय म्हणता तो तुमचा शब्द असे लिहायचे आहे। जसं पहिला शब्द रशीदचा शब्द करडा, पारूचा शब्द डब्बा आणि माझा शब्द टिफिन, रशीदचा शब्द माड, पारूचा शब्द नारळ, माझा शब्द नारळ, रशीदचा शब्द सांकव, पारूचा शब्द तात्पुरता पूल आणि माझा शब्द पूल, रशीदचा शब्द गोठण, पारूचा शब्द विसाव्याची जागा आणि माझा शब्द विसाव्याची जागा, रशीदचा शब्द गोवारी, पारूचा शब्द गुराखी, माझा शब्द गुराखी, रशीदचा शब्द फासान, पारूचा शब्द वेगाने आणि माझा शब्द जोरात, रशीदचा शब्द वाकनातन, पारूचा शब्द वडन आणि माझा शब्द वडन, रशीदचा शब्द आम्ही, पारूचा शब्द आम्ही आणि माझा शब्द आम्हीच, आम्ही पण याला आम्हीच म्हणतो, रशीदचा शब्द केल्ट, पारूचा शब्द माकडाचं पिल्लू आणि माझा शब्द माकडाचं पिल्लू, रशीदचा शब्द पाकड धरली, पारूचा शब्द पाठलाग केला आणि माझा शब्द मागे लागला, रशीदचा शब्द लई, पारूचा शब्द फारत आणि माझा शब्द खूपच। तर विद्यार्थ्यांनो आवडला ना तुम्हाला आम्ही असेही बोलतो, तर तुम्ही सुद्धा आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये असे अनेक शब्दांचा वापर करत असाल तर त्या शब्दांचा आपल्या घरी आणि आपल्या वर्गात चर्चा करा आणि अशा शब्दांचा संग्रह करा।